विद्यार्थी मित्रांनो वीज एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एक छोटासा लेसन्स पाहणार आहोत छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत की जो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आपण त्याला शॉर्टकटमध्ये एनडीआरएफ म्हणतो तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस पूर येतो आग लागते किंवा काही वेळेला नैसर्गिक संकट येतात तर त्यावेळेस सर्वात पुढं मदत करायसाठी एनडीआरएफ असतं महाराष्ट्रातलं याचं लोकेशन काय आहे महाराष्ट्रात किती तुकडे आहेत आणि राष्ट्रीय लेवलला हे कसं काम करतं त्यांचं प्रशिक्षण काय असतं त्यांची निवड कशी होते आणि तो कायदा कधीचा आहे तर याच्याबद्दल माहिती पाहणार आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हे खूप रिस्पॉन्सिबिलिटी असणारी फोर्स आहे ज्या ज्या वेळेला नॅशनल आपत्ती येतात राष्ट्रीय आपत्ती येतात काही नैसर्गिक आपत्ती असतात आणि ज्यावेळेला या एफची गरज आपल्याला लागते तर त्यावेळेला एफला बोलवलं जातं आताच कोल्हापूर आणि सांगलीत आलेला पूर ताजाच आहे आणि आर एफचं कार्य खूपच महत्वाचं होतं तर या महत्वाच्या ऑर्गनायझेशनबद्दल महत्वाच्या फोर्स प्राधिकरणाबद्दल आपण आज या व्हिडिओ सिरीजमधून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर का तुम्ही इतरही कोर्स पाहिले नसतील तर नवीस पहा काही मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय काही कोर्स तुम्हाला वीजेसी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया की ची स्थापना होण्यासाठी एक कायदा करण्यात आलेला होता तर तो कायदा कधीचा होता तर त्या कायद्याचं नाव होतं आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच जर का तुम्हाला विचारलं कोणत्या कायद्यानुसार नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्सिबिलिटी फोर्स या फोर्सची स्थापना झाली आहे तर तुम्ही काय लिहायचं आपत्ती व्यवस्थापन राज्यसेवा मुख्य परीक्षेला हा एक टॉपिक आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार पाच साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे म्हणजे याच्यातून कोणतं राज्य वगळलं गेलं किंवा कोणता केंद्रशासित प्रदेशाला हा कायदा लागू नाही असं कुठंच झालेलं नाहीये भारतात सर्वत्र हा कायदा लागू करण्यात आलेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपत्ती येते तर हे राज्य सोडून ते राज्य सोडून असं कधी होत नाही त्याच्यामुळं प्रत्येक राज्यात प्रत्येक केंद्रशासित प्रदेशात आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच लागू करण्यात आलेला आहे एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश या कायद्यातून देण्यात आलेले आहेत त्याअंतर्गत दोन हजार सहा मध्ये एनडीआरएफची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात घ्या कायदा दोन हजार पाच चा आहे परंतु ची स्थापना कधी झाली आहे तर ची स्थापना झाली दोन हजार सहा मध्ये हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता हे एनडीआरएफ जे आहे तर ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं याच्या अगोदर सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय भविष्यात सुद्धा विचारल्या जाण्याची शक्यता आहे तर याचं कामकाज आहे तर जे आपलं केंद्रीय गृह मंत्रालय आहे ओके मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर त्याच्या अंतर्गत या एनडीआरएफचं काम चालत असतं कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीनं बचाव कार्य करण्याची जबाबदारी जी असते तर ती एनडीआरएफ कडे असते म्हणजे ते नैसर्गिक आपत्ती असू द्या किंवा मानवनिर्मित आपत्ती असू द्या ओके म्हणजे पूर असेल काही महापुरुष असतील किंवा कुठला पूल पडला किंवा काहीतरी दुष्काळ पडला आणि त्या ठिकाणी जर का बचाव कार्य करायचं असेल आणि तातडीनं बचाव कार्य करायचं असेल तर एनडीआरएफला तिथं पाचारण केलं जातं मानवनिर्मित आपत्तीमध्ये असेल की काही ठिकाणी केमिकल कंपन्या असतात तर तिथं काही स्फोट झाले किंवा शॉर्ट सर्किट कुठं एखाद्या कंपनीत आग लागली तर अशा बऱ्याचशा काही मानवनिर्मित आपत्ती असतात तर त्या आपत्तीच्या वेळेला सुद्धा तातडीनं बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफला बोललं जातं लक्षात ठेवा लक्षात सवय आता पुढं पुढे काय आहे एनडीआरएफची संरचना कशी असते एनडीआरएफचं स्ट्रक्चर काय असतं ते आपण पाहूया हे पथक राष्ट्रीय राज्य जिल्हा तसंच स्थानिक पातळीवरती तयार करण्यात यावेत असे सरकारचे निर्देश आहेत म्हणजे राष्ट्रीय लेवलला राज्य लेवलला काही तुकड्या तयार केलेल्या असतील पाहूच जिल्हा लेवलला असेल तालुका लेवलला असेल आणि इथपर्यंत एनडीआरएफ जर का असेल तर तातडीनं बचाव कार्य करण्यासाठी एक सोपी पद्धत तुम्हाला मिळाली जाते स्थापनेच्या वेळी एनडीआरएफचे देशभरात आठ बटालियन होते ज्यावेळेस दोन हजार सहा मध्ये एनडीआरएफची स्थापना करण्यात आली तर देशभरात याचे किती बटालियन होते तर आठ बटालियन होते सध्या बटालियनची संख्या वाढवून ती बारा एवढी करण्यात आलेली आहे जर का तुम्हाला प्रश्न विचारला सध्या देशात एनडीआरएफच्या बटालियन किती आहे तर तुम्ही काय लिहायचं बारा आहेत बारा आणि दोन हजार सहा मध्ये ज्यावेळेस दोन हजार पाचच्या कायद्यानुसार एनडीआरएफची दोन हजार सहा मध्ये स्थापना झाली तर त्यावेळेस फक्त देशात आठ बटालियन होते आता चार वाढवलेले आहेत प्रत्येक बॅटालियनमध्ये सुमारे एक हजार एकशे एकोणपन्नास अधिकारी असतात तर एवढे अधिकारी एका बॅटालियनमध्ये असतात आणि प्रत्येक बॅटालियनमध्ये काही ठराविक तुकडे असतात प्रत्येक तुकडीत तु तु पंचेचाळीस जवान असतात ज्यात अभियंता इलेक्ट्रिशियन तंत्रज्ञ डॉग स्कॉड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरित्या प्रशिक्षित जवान असतात लक्षात घ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा अहवान नावाचा एक कॅम्प दोन हजार सोळाला पुणे युनिव्हर्सिटीत पार पडला होता हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे एनएसएससी जी मुलं असतात किंवा एनसीसीसी तर त्यांच्यासाठी आव्हान नावाचा कॅम्प सुरू केला जातो जवळजवळ तो दोन आठवड्याचा निवासी कॅम्प असतो तर त्याच्यामध्ये जे मुलांना प्रशिक्षण दिलं जातं तर ती एनडीआरएफची तुकडी प्रशिक्षण देत असते म्हणजे एन एस एस आणि एन सी सी ह्या देशसेवेला समर्पित असणाऱ्या दोन विंग आहेत की ज्या कॉलेज लेवलला काम करत असतात किंवा कॉलेजमध्ये असतात तर त्याच्यात सहभागी विद्यार्थ्यांना काम सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किंवा त्यांना एक गाईड करण्याचं काम एनडीआयरएफ करत असते अहवान नावाचा एक उपक्रम आहे तुमच्यापैकी किती जण याच्यामध्ये सहभागी झाले होते अहवान किती जणांनी पाहिलाय तर त्यांनी कलिक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की त्याच्याने तुमच्या अनुभवी खाली शेअर करू शकता तर या अहवानच्या माध्यमातून या मुलांना ट्रेन केलं जातं त्यांना गाईड केलं जातं आणि ज्या ज्या वेळेस छोट्या मोठ्या आपत्त्या असतात की जर एन एस एस आणि एनसीएससीची मुलं मदत कार्य करू शकतात तर त्यावेळेस त्यांचं ते ट्रेनिंग कामी येत असतं लक्षात ही झाली ची संरचना पुढे जाऊया महाराष्ट्रात एनडीआरएफच्या अठरा तुकड्या आहेत महाराष्ट्र आणि गोवा हे राज्य पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र आणि गोवा हे जे दोन राज्य आहेत तर ते एनडीआरएफच्या बारा बटालियनपैकी पाचव्या बटालियनमध्ये यांचा समावेश होतो किंवा त्याच्या कार्यक्षेत्रात येतात पाचव्या बटालियनमध्ये एकूण अठरा तुकडे आहेत पाचव्या बटालियनमध्ये किती तुकड्या आहेत अठरा तुकड्या आहेत तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत पुण्यातील मुख्यालयात चौदा तुकड्या आहेत ओके okay? तीन तुकड्या मुंबईत पुण्यातील मुख्यालय आहेत चौदा तुकड्या आहेत तर नागपूरमध्ये एक तुकडे आहे जर का बायचान्स तुम्हाला हे विभाजन विचारलं पाचव्या बटालियनमध्ये किती तुकडे आहेत तर अठरा त्याच्यातल्या तीन मुंबई शहरात आहेत चौदा पुण्यातील मुख्यालयात आहेत आणि एक नागपूर येथे सज्ज आहे सध्या सत्यनारायण प्रधान म्हणजेच येस एन प्रधान हे एनडीआरएफ चे महासंचालक आहेत म्हणजे नॅशनल लेवलला लक्षात सत्यनारायण प्रधान त्यांनाच येस एन प्रधान म्हणतात हे एन डीआरएफचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र एनडीआरएफचे प्रमुख हे जे आहेत तर ते अनुप श्रीवास्तव आहेत आता यात ज्या दोन पोस्ट आहेत तर त्यासारख्या बदलणाऱ्या आहेत सपोज तुमची एक्झाम दोन हजार एकवीसला झाली बावीसला झाली पुढे झाली आणि त्यावेळेस तुम्ही हाच व्हिडिओ पाहिला तर हे तुम्ही फक्त चेक करून घ्याल की आर एफचे महासंचालक नॅशनल लेवलला कोण आहेत आणि स्टेट लेवलला एनडीआरएफचे प्रमुख कोण आहेत हे त्या त्यावेळेला एक्झाम्स ज्यावेळेस तुम्ही देणार आहेत तर त्या त्यावेळेला तुम्ही विसरता हे पाहायचं आहे आला लक्षात ही सध्याची स्थिती आहे पुढे जाऊया निवड आणि प्रशिक्षण यांचं निवड आणि प्रशिक्षण कसं होतं ते पाहूया भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून एनडीआरएफ मध्ये निवडण्यात येतं प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्ष इतका असू शकतो बीएसएफ सीआरपीएफ सी आय टी बी पी आणि एस बी यासारख्या पॅरामिलिटरी पथकातील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते म्हणजे एनडीआरएफची ये अशी काही वेगळी भरती होत नाही जे बीएसएफ एस एफ पी आणि एस एस बी याच्यात जे जवान सहभागी होतात किंवा याच्यात ज्यांना निवडलं जातं तर त्याच्यातूनच काही ठराविक जवानांची निवड एनडीआरएफच्या पथकामध्ये केली जाते नियुक्त केलेल्या जवानांना एकोणीस आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणातून जावं लागतं म्हणजे जे एनडीआरएफ साठी जवान निवडले जातात या पाच सहा डिव्हिजनमधून तर त्यांना एकोणीस आठवड्याचं खडतर प्रशिक्षण दिलं जातं अक्षरशः खूप ते भयानक आणि खडतर असतं कारण तुम्हाला आपत्तीतून लोकांना वाचवायचं आहे तर तुमचं प्रशिक्षण हे तेवढंच ताकदीचं पाहिजे या प्रशिक्षणादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरांचं प्रशिक्षण दिलं जातं नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर हे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना आपत्तीशी दोन हात करण्यासाठी परिपूर्ण बनवलं जातं तर असं त्यांचं प्रशिक्षण होतं पुढे जाग्या पुढं आहे कोणकोणत्या आपत्तीशी त्यांना सामना करावा लागतो जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणं वापरण्याची पद्धत ही एकच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्या जा ठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं भारताची जी पीस किपिंग फोर्स आहे तर ज्या ज्या वेळेला जगात काही संकट येतात आणि त्या संबंधित देशाला ते संकट कंट्रोल करणं म्हणजे हाताबाहेर जातं तर त्यावेळेस भारत पीस किपिंग फोर्स तुम्हाला माहिती आहे श्रीलंकेत भारतानं पीस किपिंग फोर्स पाठवली होती वेलनुदान उदाहरण आहे त्याच्यावरती एक सिरियल एक मूव्ही आला आहे त्याचं नाव आहे मद्रास कॅफे तुम्ही खूप जणांनी पाहिला असेल तो तर अजून पाहिला नसेल तर वेळ आहे पाहून घ्या मद्रास कॅफे नावाचा जॉन इब्राहमचा तो मूवी आहे तर भारतानं पीस किपिंग फोर्स पाठवली होती आणि नंतर काय झालं तर ते पूर्णपणे त्या मुव्हीमध्ये दाखवलेलं आहे तर ज्या ज्या वेळेला काही देशात आपत्ती येतात तर भारत पीस किपिंग फोर्स पाठवत असतं शांती सेना पाठवत असतं तर या सर्व टेक्निक्स जगात एकच असल्यामुळं कोणत्याही देशातील एनडीआरएफ मधील जवानांना किंवा आपल्या देशातील जवानांना विविध देशात जाऊन तिथं शस्त्र चालवून व्यवस्थितरित्या काम करून लोकांना वाचवता येतं प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक पूरस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती पर्वतांमधील लोकांच्या बचाव अर्थ उंच इमारतीतील बचाव कार्य मानवी तसंच प्राण्यांच्या मृतदेहाचं व्यवस्थापन आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणं रासायनिक जैविक आणि आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा याच्यामध्ये केलं जातं म्हणजे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आपत्तीला तोंड देण्यासाठी जे जे प्रशिक्षण गरजेचं आहे तर ते ते प्रशिक्षण जे एनडीआरएफच्या जवानांना देण्यात येतं आणि त्यांना एक स्ट्रॉंग मॅन बनवलं जातं सुपर कॉप्स बनवलं जातं पुढे जाऊया जनजागृती कार्यक्रम एनडीआरएफचं काम केवळ दुर्घटनेतून लोकांना वाचवणं इतकंच नाही तर लोकांना एखाद्या आपत्तीप्रसंगी कोणती दक्षता घ्यावी याची माहिती देणंही आहे यासाठी त्यांना राज्य तसंच स्थानिक आपत्ती निवारण संस्थांसोबत समन्वय राखून त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं तसंच राष्ट्रीय सेवा योजना मी तुम्हाला मागशी सांगितलं त्याप्रमाणे एन एस एस नॅशनल सर्व्हिस स्कीम यानंतर आहे स्काउट गाईड त्यानंतर आहे सी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स आणि सामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण दिलं जातं यासाठी शाळा महाविद्यालयात पंधरा दिवसांची शिबिर आयोजित केले जातात जसं की अहवाल आपत्तीच्या वेळी आर ला जाण्यास उशीर झाल्यास नागरिकांना स्वतः त्यातून मार्ग काढता यावा यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली जाते अनेक वेळेला किनारपट्टीच्या भागात जेव्हा एखादं चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिला जातो तेव्हा या तुकड्या गावागावी जाऊन वस्तीतील लोकांना सतर्क करतात परिसर रिकामा करण्यास मदत करतात आणि ओढवू शकणारी हानी आधीच टाळली जाते काही लोकांनाही प्रशिक्षित केलं जातं की जेणेकरून जर काही एनडीआरएफच्या तुकड्या संबंधित स्थळापासून दूर असतील तर लोक बचाव कार्य करतील आणि लोकच लोकांना वाचवतील त्यामुळे काही सामान्य नागरिकांना सुद्धा जनजागृतीच्या माध्यमातून ई एनडीआरएफचे जवान त्यांना ट्रेन करत असतात त्यांना छोटं मोठं ट्रेनिंग सुद्धा देत असतात लक्षात आता पुढे जाऊया नेक्स्ट आहे आपदा सेवा सदैव ने आपदा सेवा सदैव हे ब्रीद वाक्य घेऊन काम करत देशात तसंच विदेशात आत्तापर्यंत अनेक बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यातून आतापर्यंत सुमारे चार लाख सत्तर हजाराहून अधिक नागरिकांचा जीव वाचवल्याची माहिती एनडीआरएफच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे तुम्ही ते चेक करू शकता जपान सुनामी दोन हजार अकरा नेपाळ भूकंप नेपाळ भूकंप दोन हजार पंधरा या आंतरराष्ट्रीय बचावकार्यामध्ये आर एफने कर्तव्य बजावलं देशातील जम्मू काश्मीर चेन्नई केरळ आसाम या ठिकाणचे पूर तसंच महाराष्ट्रात मुंब्रा इमारत दुर्घटना माळीन भूसकलन ठाणे रसायन कारखान्यातील आग यासारख्या घटनांमध्ये एनडीआरएफने या विशेष उल्लेखनीय कार्य केलं होतं हे फक्त आतापर्यंतच आहे याच्या आणि याच्या पुढेही एनडीआरएफ या असं कार्य करतच राहणार आहे परंतु जपानमधील सुनामी असेल दोन हजार अकराचा आणि नेपाळमधील भूकंप असेल दोन हजार पंधराचा तर भारताच्या एफने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं हे खूप महत्त्वपूर्ण आणि खूप कौतुकास्पद हे कार्य राहिलेलं आहे महाराष्ट्रात किंवा भारतात ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येतात तर त्यावेळेस ताजी घटना म्हटलं तर सावित्री नदीवरचा जो पूल कोसळून जी हानी झाली होती तर त्याच्यात सुद्धा पुढच्या शोध मोहीम राबवली होती ओके तर अशा वेगवेगळ्या पातळीवरती नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीला दोन हात करण्यासाठी सदैव सज्ज असते ते जवान आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचवत असतात तर ही होती नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच ईएनडीआरएफ बद्दल परीक्षा परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा याशिवाय तुम्ही अजूनही वी एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन्स दिलेली आहे तर ती प्रेस करा की जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर थँक्यू सो मच धन्यद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच प्रेस हिट द लाईक बटन